नमस्कार, स्वागत है तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पापलेटचं कालवण, पण तेही विदाउट खोबऱ्याचं। आणि त्यासाठी पाहत राहायचंय अर्चनाज रसोई। 2 टेबलस्पून तेल घ्यायचंय। फिश म्हटलं की थोडंसं तेल हे आलंच, त्याच्यामध्ये लसूण बारीक चिरलेला आणि कोथिंबीर। कोथिंबीरीनं नेहमी रेसिपीला कशी एक मस्तपैकी चव येते। लसणाचा थोडासा रंग बदलला की आपण त्याच्यामध्ये इकडे वाटण घेतलेलं आहे, यात घेतले आपण 2 टोमॅटो आणि 1 कांदा। आता आपण ह्यात हे वाटण घालतोय। यात 1 टेबलस्पून मिरची पावडर, 1 लिंबा एवढी चिंच आपण भिजत घातलेली आहे ती घालणार आहोत। अशीच घालायची आहे, कोळ वगैरे नाही काढायचं आहे। आता आपण यात थोडंसं पाणी घालूया, त्यानंतर यात थोडंसं मीठ घालायचं आहे, पण थोडं कमी, कारण आपण जो फिश घेतलेला आहे इकडे पापलेटचे तुकडे घेतलेले आहेत, त्याला आपण मसाला, मीठ आणि थोडंसं वाटण लावलेलं आहे। आता तुम्ही मला इथे प्रश्न विचारलात की ताई तुम्ही आम्ही जे कालवण दरवेळेला करतो तर कोकम घालायचंच का चिंच घातलं चालतं, तर कोकमही घाला आणि चिंचही घाला, त्यामुळे ते कालवण छान लागतं आणि प्रत्येक वेळेला त्याची चव कशी बदलते। आणि आता आपण ह्यात पापलेटचे तुकडे घालूया। साधारण आपण 8 तुकडे घेतलेले आहेत आणि छान अशी उकळी येईपर्यंत, शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। झालेलं आहे आणि मस्त वरतून थोडंसं तेलाचा तवंग पण आलेला आहे। आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया। आणि थोडीशी कोथिंबीर, पापलेटचं कालवण तयार आहे। ह्याच्याबरोबर वाफे भरलेला भात, भाकरी, ब्रेड किंवा चपाती, काही तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कला। आणि तुमच्याकडे छान छान रेसिपीज आहेत नेहमी नाही सांगायचं, तुम्ही पटकन फीडबॅक द्या। आणि पाहत राहायचं आहे अर्चनाज रसोई।